नमस्कार मित्रांनो, विकेश गाडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, मी आहे आता कोकणात माझ्या गावी। आणि मित्रांनो, आता आहे गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाचा मित्रांनो आजचा शेवटचा दिवस आहे। आणि या गणपती उत्सवामध्ये मित्रांनो सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं। आणि पत्यार आज गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे। आणि मित्रांनो, आता पुन्हा वाटतं, प्रत्येकालाच वाटतं असतं की गणपती बाप्पा घरातून जाऊ नयेत आणि असेच विराजमान राहावेत, पण त्यांची पण वेळ असते। आणि ते आता गणपती बाप्पा चालले आहेत आपल्या गावाला। आणि आता आपल्याला वर्षभर परत गणपती बाप्पांची वाट पाहावी लागणार आहे। आता वेळ आलेली आहे बोलण्याची की गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या। तर आज आहे अनंत चतुर्थी आणि अनंत चतुर्थीशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, एकत्र विसर्जन होणार नाही आहेत, वेगवेगळे गट पाडवले जाणार आहेत आणि प्रत्येकाचे गणपती वेगवेगळे जाणार आहेत। 10-10 किंवा 15-15 गणपती असतील। तर अशा प्रकारे प्लॅनिंग केलेलं आहे वाडीमध्ये। आणि असेच गणपतींचं विसर्जन तुम्हाला मी कशी तयारी केली जाते विसर्जनाची हे फक्त या व्हिडिओमध्ये दाखव। गणपती बाप्पांचा नैवेद्य तयार झालेला आहे। आजचा गणपती बाप्पांचा शेवटचा नैवेद्य आहे। मोदक आहेत, ही करंजी आहे, तळलेली नेवरी आणि तळलेले मोदक, पापड, भात आणि भाजी। आजचा गणपती बाप्पांचा शेवटचा नैवेद्य। आणि आज गणपती बाप्पा जाणार आहेत आपल्या गावाला। आता बाप्पांच्या शिदोऱ्याची तयारी करायची आहे, सो आता आपण जाऊया अळूचं पान आणायला। घरच्या अळूचं पान लागणार आहे। आता गणपती बाप्पांना घेऊन चाललेलो आहेत विसर्जनासाठी। आणि मगाशी जे आपण अळूचं पान घेऊन आलो होतो त्याच्या या शिजोऱ्या बनवलेल्या आहेत, म्हणजे गणपती बाप्पासाठी शिदोरी बनवली जाते। म्हणजे वर्षभर बाप्पांना नैवेद्यासाठी याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ असतं ना, डाळ ही याच्यामध्ये बांधली जाते शिदोरी। आणि बाप्पांच्या खांद्यावरती ठेवली जाते म्हणजे बाप्पांना नैवेद्य। बाप्पा आता गावाला चाललेले आहेत, त्यांच्यासाठी हा नैवेद्य त्यांच्याबरोबर वर्षभरासाठी पाठवायचा आहे। म्हणजे अशी प्रथा आहे, हा वर्षभर पुरत नसेल पण अशी प्रथा आहे शिदोरी द्यायची। तर ही शिदोरी आहे। आता गणपती बाप्पांना आसनावरून खाली उतरलेला आहे। आणि आता आम्ही चाललेलो आहोत गणपती बाप्पांना निरोप द्यायला। आता गणपती बाप्पांचा चेहरा बघा, थोडा नाराज झालेला आहे। पहिल्या दिवशी कसा हसरा चेहरा होता। आता जो आपण मंडपीला फुलारा बांधलेला होता त्याच्यामधले 5 पेंड्या कापायच्या आहेत, पाण्यामध्ये सोडायच्या आहेत।
गाडी येते सारखी जय Thank you.